अभिनेत्री दिव्या चौकसचं कॅन्सरने निधन, मृत्यूपूर्वी लिहिली भावुक पोस्ट। गेल्या काही महिन्यात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी या जगाचा निरोप घेतलाय। अशातच रविवारी आणखी एका अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला। अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका असलेल्या दिव्या चौकस हिचं कॅन्सरमुळे निधन झालं। अभिनेता साहिल आनंद याने त्याच्या सोशल अकाउंटवर दिव्याच्या निधनाची बातमी शेअर केली। दिव्याची बहीण सौम्या अमिश वर्माने देखील दिव्याच्या निधनाबाबत माहिती दिली आहे। 2011 साली दिव्या मिस युनिवर्समध्ये सहभागी झाली होती। 2016 साली तिने हे अपना दिल तो आवारा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं। 2018 साली दिव्याने पटियाले दी क्वीन हे पहिलं गाणं गायलं। दिव्या दीर्घकाळापासून कॅन्सरने ग्रस्त होती। तिचा कॅन्सरशी लढा अजूनही सुरूच होता। तिच्या मृत्यूनं बॉलिवूडला आणखी एक धक्का बसलाय। अनेकांनी सोशल मीडियावर शोक संदेश लिहित तिला श्रद्धांजली वाहिली आहे। दिव्याने आपल्या मृत्यूच्या काही तासांपूर्वी इंस्टाग्रामवर भावुक अशी एक पोस्ट केली होती। मी जे सांगणार आहे त्यासाठी शब्द पुरेसे नाहीत। शब्द भरपूर असले तरी ते कमी आहेत। काही महिन्यांपूर्वीच मला उत्साह वाढवणारे अनेक मेसेज येत होते, पण आता मी सांगू इच्छिते की आता मी मृत्यूशय्येवर आहे। मी खूप मजबूत आहे, पण कृपा करून आता मला काहीही प्रश्न विचारू नका। केवळ परमेश्वराला ठाऊक आहे की तुम्ही माझ्यासाठी काय आहात। अशी भावुक करणारी पोस्ट दिव्याने मृत्यूपूर्वी लिहिली आणि काही वेळातच दिव्या ह्या जगाला सोडून गेली। कारी कारी रहना सारी सांधेर क्यों लाई, रोशनी के पाँव में ये बेड़ियां सी क्यों आई, अंधियारे कैसे उजियारे जैसे, छाँव छैली धूप मैली क्यों हैरी, कारी कारी रहना सारी सांधेर क्यों लाई, तितलियों के पंखों पर रख दिए गए पत्थर, ए खुदा तो गुम है कहाँ, रेशमी लिबासों पर चीखते हैं कुछ हंजर, ए खुदा तो गुम है कहाँ, क्या राह चल पड़ी है क्यों आग सी लगी